साधारणपणे 8-10 दिवसांनी आपली मीटिंग होते, नाशिक जिल्हा नाशिक शहर एकत्रित, आणि कोविडच्या संदर्भामध्ये साधारणपणे जो आहे आपण विचार करत असतो की काय तिसरी लाट येणार आहे, परत म्युकर मायकोसिस, नंतर तुमचा जो आहे डेल्टा प्लस जो काय व्हेरियंट जो आहे तो, हे सगळं जे आहे त्याचं आपण आणि खूपपर्यंत काय तयारी आली झालेली आहे. साधारणपणे आपले उपचार जे रुग्ण होते पूर्वी दुसऱ्या लाटेमध्ये जास्तीत जास्त 47,000-48,000 ते गेल्या 8-10 दिवसापासून 2,500 खालीवर होत होते. आता ते जे आहे त्या 8 जुलैला 1787 आहे, म्हणजे तिथून आता आणखीन खाली थोडं आपण आलेलो आहोत. म्युकर मायकोसिसच्या बाबतीमध्ये सुद्धा फार मोठी आपल्याकडे संख्या होती, तर तीसुद्धा 104 आलेली आहे. आता 707 एकूण बाधित होते, त्याच्यात मोठी शस्त्रक्रिया झालेले 435 आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षाही जास्त लोक जे आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रकारची शस्त्रक्रिया, म्हणजे कुठे डोळा काढणं कुठे टाळू काढणं अशा प्रकारे आम्ही असं समजतो की ह्या मोठ्या शस्त्रक्रिया आहे. आणि 707 70 मृत्यू झालेले आहेत, याचा अर्थ 10% मृत्यू साधारणपणे या म्युकर मायकोसिसमध्ये होत आहे. तर आता या म्युकर मायकोसिसचे जे आहेत थोडं हे इन्फोटेरिसिन बी याची काय परिस्थिती आता किती येतात आता कमीच प्रमाणात येतात अजून ते येत नाहीत पुरेसे ते इन्फोटेरिसिन बी जे आहे जे साधारणपणे म्युकर मायकोसिसला लागतात आणि काहीतरी दररोज कधी कधी 4-5 द्यावे लागतात 70-80-100 त्याचा तेवढे इंजेक्शन्स द्यावे लागतात. तर ते काही आपल्याकडे तेवढे अजूनही काही एम्फोटेरिसिन डिटेल्स त्यात येत नाही आहेत. आता डोळे 40 डोळे काढले, जबडे 177 लोकांचे काढले, हेड्यांचे हाड आणि दात म्हणजे जॉज वगैरे जे आहे ते 71 लोकांचे काढले, आणि सायनसच्या जे ऑपरेशन्स असतात त्याचे 195. आता एम्फोटेरिसिन बी जे आहे तर 435 नाही ते मेजर सर्जरीज आहेत. तर हे आता 40,000 रिक्वायरमेंटच्या समोर जे आहे आपल्याकडे 15,000 एम्फोटेरिसिन बी जे आहे हे आलेले आहे, पण याची जी आहे फार मोठ्या प्रमाणावर अजूनही आपल्याला आवश्यकता आहे. आणि ही जर आवश्यकता आपण जर पूर्ण झाली आणि 5-6 इंजेक्शन्स आपण देऊ शकलो या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना तर अधिक चांगलं जे आहे की ऑपरेशनपर्यंत किंवा मृत्यूपर्यंत जाण्याचा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये कदाचित काही घट जे आहे होऊ शकेल, अर्थात त्या संदर्भामध्ये भारत सरकारकडे आपले प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये थोडीशी वाढ झालेली दिसते आहे. नाशिक रुरलला 107 पेशंट आहेत, सिन्नरला 242 पेशंट आहेत, आणि निफाडलासुद्धा 146 पेशंट आहेत. येवल्यालासुद्धा 20 पेशंट होते, ते आता 40 झालेले आहेत. अर्थात मग हे कशावरून झालं असेल तर साधारणपणे लग्न, गर्दी, मास्क न वापरणं या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये निश्चितपणे समावेश आहे. आम्ही पोलिसांना आणि सेवांना आणि सगळ्यांना सांगितलं आणि सगळेच जे काही जे आहेत आमचे अधिकारी नाशिकचे सुद्धा परवानगी देतानाच आता सांगायला पाहिजे की तुम्ही जे आहे ते टेम्परेचर मोजण्याचं व्हॉट यू कॉल थर्मल गन त्याने आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची जी आहे तपासणी करावी. ते 1,100 मिळतं, कोणाकडून तरी ते टेम्परेचर घेऊन पण येता येईल, परंतु सॅनिटायझर आणि थर्मल गन याचा वापर करूनच लग्नाच्या ठिकाणी आतमध्ये माणूस गेला पाहिजे. कारण
एका का राजापूरमध्ये लग्नाला गेले 5 लोक पॉझिटिव्ह झाले. आणखीन कुठेतरी निफाडला का कुठेतरी कुटुंबाशी सांगितलं, चांदवडला किती लोक पॉझिटिव्ह झाले, 17 लोक लग्नामध्ये पॉझिटिव्ह झाले. म्हणजे आता हा खेळ आपण असंच चालवायचा का की आपण काही अटी पाळणार नाही आणि सरकारनं मात्र म्हणजे आहे त्याच्या पाठीमागे धावत राहायचं. किती धावणार आहेत डॉक्टर्स, किती कष्ट घेणार आहेत सगळी शासकीय आणि पोलीस यंत्रणा, आपली पण काही जबाबदारी आहे. आणि म्हणून एक ते ग्रामसेवक असतील, ते पोलीस पाटील असतील, पोलीस स्टेशन असेल, यापुढे जे आहे 50 लोकच आतमध्ये असले पाहिजेत कुठेही लग्नाला. आणि तीसुद्धा चेक करून, कारण 50 जरी असले आणि त्याच्यातला एक जण असेल तर 50 लोक जातील पॉझिटिव्ह होऊन. त्याच्यामुळे थर्मल गन, त्यांचा ताप वगैरे जे आहे टेम्परेचर मोजणं आणि बाकी मास्क कंपल्सरी, त्यांनी 2-4 मास्क ठेवावेत आणून. जर एखादा आला वराडी बिन मास्कचा तर त्याला अंदन द्यावं, ते हे घ्या बाबा मास्क नवा. आणि सॅनिटायझर जे आहेत ते त्यांना हाताळावर लावून थोडीशी आपण काळजी घेऊया आपण सगळ्यांनी, तरच हे जे कमी होईल. आज सुदैवानं मला असं वाटतं की नाशिक शहरामध्ये प्रमाण कमी आहे, फार कमी प्रमाण. प्रमाण जे वाढलेलं आहे हे सगळं ग्रामीणमध्ये वाढतं आहे. आणि ग्रामीणमध्ये वाढतं याला कारणीभूत फक्त माझ्या दृष्टीने लग्न एवढंच आहे, दुसरं काय असणं शक्यता. कारखाने जे सुरू केलेले आहेत, आम्ही MIDCला सांगितलेलं आहे की त्या कारखान्यांना आपण काही नियम टाकलेले आहेत की त्यांनी ते लोक तुमचे कुठे राहतात, एक तर त्यांचं जे लवकरात लवकर वॅक्सिनेशन करून घ्या, त्यांचं जे RT-PCR ज्या वेळेवर करत चला, एकत्रित ठेवायचा प्रयत्न करा, कारखान्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, किंवा जिथे असतील तिथून वेगळ्या बसेसमधून त्यांना घेऊन या. ही जे काही आम्ही नियम त्यांना टाकलेले आहेत त्या नियमांचं कडकोट पालन होतं की नाही याची जबाबदारी MIDCच्या अधिकाऱ्यांना आम्ही टाकलेले आहे. पुढच्या आठवड्यामध्ये याचा जो आहे लेखाजोखा आम्ही घेऊ. दुसऱ्या लाटेचे 3 पट नियोजन करण्याचं आपल्याला सांगितलं, 400 मेट्रिक टनचं. तर लिक्विड ऑक्सिजन जे आहे साठवण्याचं 281 मेट्रिक टनचं आपला नियोजन आहे. आणि 120 मेट्रिक टन जे आहे हे PSA प्लांट आणि इतर हवेतून निर्माण करणारे असे 400 मेट्रिक टनचे जे आहे आपलं नियोजन आहे, त्याप्रमाणे काम सुरू आहे. आपल्याला 70 टन लिक्विड ऑक्सिजन निर्माण करण्याचे जे कारखाने सुरू करायचे आहेत त्यासाठी जे आहे MIDCमध्ये काही लोकांना जे आहे जागेचं वितरणसुद्धा झालेलं आहे. आणि बाकीचे काय राहिले असतील ते आम्ही त्यांना सांगितलं आहे. जे कोणी येथील ऑक्सिजन बनवण्यासाठी लिक्विड ऑक्सिजन बनवण्यासाठी त्यांना ज्या जागेचं वितरण करण्यात यावं, त्यांना त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटीची सवलत आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीची सवलत आहे, वेगवेगळ्या प्रकारची जी आहे सवलत त्यांना आपण दिलेली आहे. जागेच्या बाबतीमध्ये सुद्धा सवलत आहे, परंतु त्यांनी लिक्विड ऑक्सिजन त्या लवकरच ते प्लांट सुरू करावेत. अर्थात मला असं वाटतं की हे प्लांट ताबडतोब सुरू होणं जरा कठीण, कारण जागा घेणं, तिथे इलेक्ट्रिसिटी नेणं, तिथे ते प्लांट उभं करणं, हे सगळ्यांचा नाही म्हटलं तरी 3-4 महिने जे आहेत त्या कमीत कमी लागू शकतात. महिना 2 महिने जास्त लागते पण कमी नाही. परंतु म्हणजे एक डोस झालेला आहे आणि 318,000 लोकांना आपण दुसरा डोससुद्धा दिलेला आहे. ऑक्सिजन प्लांट जे आहेत हे साधारणपणे नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्हणजे हवेतून ऑक्सिजन तयार करणारे जे प्लांट्स आपण बसवायला मागतो आहोत ते नाशिकचा सुरू झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटलचा मोठा प्लांट, सिन्नरचा सुरू झालेला आहे, गिरणारेचा सुरू झालेला आहे, येवल्याचा सुरू झालेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन 5 प्लांट आलेले आहेत, त्याचं इन्स्टॉलेशन सुरू आहे. केंद्र सरकारने 4 प्लांट देतो म्हणून सांगितलं होतं, आता त्याचे 2 कमी केले, त्यांनी 2 प्लांट देणार होते. आणि CSRमधून सुद्धा 2 प्लांट येणार होते, ते सुद्धा काही अजून आलेले नाही. तर या CSRबद्दल कमिशनर्स आणि इतर जे लोक जे आहेत आपले म्हणजे कमिशनर त्यांनी मीटिंग बोलवलेली आहे,
आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत, मग प्रेस असेल काही सगळे, सगळ्यांना बोलवून त्यांना आपण सांगणार की तुमचा CSR जो आहे शक्यतो ह्या कोविडच्याच कामासाठी वापरला गेला पाहिजे. काय सभामंडळातले आम्ही एक तमोक काय मला सांगणं आहे सगळ्या कंपन्यांना की आज लोकांना वाचवणं हे महत्त्वाचं आहे. एक तर तुम्ही आम्हाला प्लान्स द्या किंवा कुठच्याही प्रकारे पण कोविडला मदत होईल अशा प्रकारे CSR तुमचा वापरला जावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि ते उद्या कारखान्यांना सगळ्यांना ते समजून सांगतील. बाकीच्या ज्या गोष्टी आपल्या नेहमी चालत असतात, पण आज ज्यावेळेला संपूर्ण आमचं महाराष्ट्र सरकारचं बजेटसुद्धा आम्ही 60% कमी केलेलं आहे, 60% कमी केलं आहे, या अर्थ याचा अर्थ आहे की 60% बजेट जे आहे आमचं आरोग्य खात्याकडे चाललेलं. अशा वेळेला CSR सुद्धा त्यांनी ह्या गोष्टीची जी आहे लक्ष दिलं पाहिजे. आणि कमी आणि आता तिसऱ्या लाटेमध्ये जर आहे त्यापेक्षा जर पेशंट जर वाढले तर काय करायचं याचासुद्धा आम्ही सखोल विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये आता मला वाटतं 8 ते 9 हजार बेड्स आमच्याकडे ज्यादा आहेत. त्याच्यानंतर हे जे मागच्याला जे ठक्कर डोबमध्ये म्हणा किंवा उज्ज्वल नॉलेज सिटीचं जे सेंटर होतं किंवा इतर काही सेंटर्स होते त्या ठिकाणीसुद्धा जास्तीत जास्त ऑक्सिजन पुरवण्याचे पाईप्स वगैरे जे आहेत, पाईप फिटिंग वगैरे ते करून त्याची तयारी ठेवणं, कुठे अधिक बेड्स कुठे बसतील ते पाहणं, ऑक्सिजन प्रत्येक ठिकाणी हे PSA किंवा लिक्विड ऑक्सिजन ह्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करणं. नाशिक शहरामध्ये सुद्धा मोठे मोठे टँक्स जे आहेत हे ते त्यांनी काही बसवलेले आहेत, काही ते बसवणार आहेत. जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे टँक्स आपण बसवणार आहोत. म्हणजे एकतर हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे छोटे छोटे प्लांट्स आणि त्याचबरोबर हे लिक्विड ऑक्सिजन आपण देऊ शकू, परंतु त्याचा साठा करण्यासाठी ह्या मोठ्या टँक्स जे आहे ह्या सर्व जिल्ह्यामध्ये आपण बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या टँक्स सगळ्या भरून ठेवायच्या आहेत. वेळोवेळी जसं त्याला कमी जास्त जे वापर त्याचा आपल्याला करता आला पाहिजे. 27% आसपास फिरण्या झालेल्या आहेत. मी मागच्याच वेळेला सांगितलं इथे जीमध्ये की अतिशय अडचणीची परिस्थिती आहे. प्यायचं पाणीसुद्धा महानगरपालिकेपासून तर तालुका पातळीपर्यंत कृपया जरा सांभाळून वापरा. 4 बादले येत असतील तर 2-3 बादल्यामध्येच भागवा. तर पाऊस एवढा लांब आहे तेवढं तलावातील जे आहे पाण्याचा साठा कमी कमी होत राहणार. आणि मग शेतीचं तर नंतर प्यायच्या पाण्याचे सुद्धा हाल होते, फार हाल होते. म्हणून आता हे आहे प्रेडिक्शन्स आहेत की पाऊस भरपूर येतं, पण ते आपलं प्रेडिक्शन आहे, ते कधी चालतं कधी नाही चालत. म्हणून आपण आपलं जे आहे सावधगिरी बाळगली पाहिजे. शेतकऱ्यांचंसुद्धा कृषीमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून अतिशय काळजीपूर्वक आपल्याला पेरण्या कराव्या लागतील. पावसाचं जे आहे रागरंग पाहूनच आपण पाऊस उचललं पाहिजे. बाकी खतं असतील, बियाणं असतील, इतर गोष्टींची जी आहे भरपूर व्यवस्था जे जिल्ह्यातमध्ये पण केलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी आहे. परंतु ज्यावेळेला पाऊस पडेल आणि पेरण्या जोरात सुरू होतील त्यावेळेला मात्र जे आहे ह्या सगळ्या खतं बियाणं वगैरे जे आहेत त्यांचा उठाव मोठ्या प्रमाणावर होईल. जे महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी चर्चा केलेली आहे. आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. नाही तर लसीचा पाठपुरावा जो आहे हा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सातत्यानं तिकडे सुरू असतो दिल्लीला. आता अर्थमंत्री काय आरोग्यमंत्री ते डॉक्टर व्यास गेलेले, आता दुसरे कोणतरी आलेले आहे, तर त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करू. आणि सुदैवानं जे आहेत नाशिकच्या आमच्या आता राज्यमंत्री झालेले आहेत भारतीताई पवार आरोग्य खात्याच्या, तर त्यांची पण काय मदत जर आम्हाला होत असेल
तर त्यांनासुद्धा आम्ही सांगू. पण मला असं वाटतं की मुळातच जर भारत सरकारकडं ऑक्सिजनचा साठा जेवढा येईल तो राज्यांना आणि राज्यातून जो जिल्ह्यांना वाटला जातो आहे त्याच्यामुळे एकूणच भारत सरकारनं जे आहे त्याची उपलब्धता वेगवेगळ्या लसींची वाढवली पाहिजे. आता स्पुटनिक येतो आहे, आता बाकीचे अनेक काही मॉडर्ना फायझर अमुक तमुक बरेच यायला पाहिजे येत आहेत. आणि ते जर परदेशामध्ये जर उपयुक्त ठरत असेल तर भारत सरकारने ताबडतोब निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि लवकरात लवकर हे कसे येतील, मग काही लोक जे आहेत पैसे देऊन घेतील, काही फुकट घेतील, जशी जशी परिस्थिती असेल त्या त्याप्रमाणे आपल्याला ते देता येतील. पण जेवढं म्हणून आपल्याला लसी मिळतील, वॅक्सिन्स मिळतील, तेवढ्या वॅक्सिन आपण या कंपन्याकडून घेतलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं की जुलैपर्यंत जे आहे आम्ही पुरेशी याची जी उपलब्धता करून देऊ, तर तोपर्यंत आपला थोडंसं थांबावं लागेल. यावर आज पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली की महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या कमी होते. असं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा रुग्णसंख्या कमी होते आहे. आता पंतप्रधानांनी ते का असं ते बोलले हे काही मला माहीत नाही. नाहीतर महाराष्ट्र एक आपण शेतावरून भाताची परीक्षा म्हणतो आहोत तर आपल्या नाशिक जिल्ह्यावरूनच आपण परीक्षा घ्या ना. 46,000-47,000 जर 1800 आपण आलो तर रुग्णसंख्या वाढली की कमी झाली याच्यावरून. मुंबईमध्ये सुद्धा ते फार मोठ्या प्रमाणात कमी झालेले, अशीच थोडं चांगलं नियोजन झालेलं आहे. 100% रुग्णसंख्या संपली असं आम्ही म्हणत नाही, असं आमचं बिलकुल म्हणणं नाही, परंतु कमी झाली हे मात्र खरं आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्राचा उद्योग आणि त्याच्यावर असलेले कारखाने, हे सगळं व्यवहार हे सगळं पाहता इतरांपेक्षा जे आहे लोकसंपर्क जो एकमेकाचा जो आहे वाढण्याचा भाग जो आहे इथे आहे. बरं, भारत सरकार आणि सगळेच सांगतात की उद्योगधंदे चालू ठेवा, त्यामुळे उद्योगधंदेसुद्धा चालू ठेवायला येतात. लग्न काय 100% काय बंद करता येणार नाही आपल्याला, मार्केट्स काय 100% काय बंद करता येणार नाही. परंतु महाराष्ट्र सरकार वारंवार दर आठवड्याला मंत्रिमंडळाचा अर्धा वेळ केवळ यात चर्चा करण्यावर आणि याच्यावर उपाय काय आहे ते उपाय योजनावर मंत्रिमंडळ खर्च करत असतं. मला असं वाटतं आहे की प्रधानमंत्र्यांनी जरा स्वतः लक्ष घातलं आणि वॅक्सिन जर तुम्ही घेऊन आले कुठूनही जास्ती मोठ्या प्रमाणावर तर याचा उपयोग जो आहे संपूर्ण देशभर होईल. महाराष्ट्रच काय सगळा देश कदाचित जे आहे या अडचणीतून सावरला जाईल. पाणी साठा कमी झालेला आहे, पाणी कपातीचा निर्णय घ्यावा, मात्र महापालिका स्तरावरती लोकप्रतिनिधींकडनं आतापर्यंत यावर कुठलाही निर्णय बसून. मी पण सांगितलं हे तर मला माहीत नव्हतं की जलसंपदा खात्यानं सांगितलं आहे. जलसंपदा खात्यानं जर सांगितलं असेल तर आता येथे म्युन्सिपल कमिशनर बसलेले आहेत, त्यांनी स्वतः ऐकलं, त्यांच्याकडे सर्व माहिती असेल, काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. परंतु मला सर्व नेत्यांनासुद्धा सांगायचं आहे की जबाबदारी शेवटी तुमची राहील. पाण्याचा साठा कमी पडला आणि प्यायला पाणी मिळत नाही असं जर झालं आणि लातूरसारखी परिस्थिती निर्माण झाली तर भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ह्या गाडीने पाणी आणा, इकडून पाणी आणा, तिकडून पाणी आणा, त्याची जबाबदारी जी आहे कोण घेणार आहे त्यांनी हे सांगावं की पाणी जे आहे आम्हाला भरपूर द्या. थोडं तरी जे त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे थोडंसं वाचवता आलं पाणी तर वाचवायला पाहिजे. अहो पाणी कुठून आणणार नाही तर 15 ऑगस्ट पर्यंत माझं मत काय आहे की मी फडणवीस साहेबांच्या मताच्या पुढे नाही जाऊ शकत. त्यांनी मत सांगितलेलं आहे काल की तुम्ही जे सांगता त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही आणि मुंडे भगिनींचं जे आहे तुम्ही उगीच नाव खराब करू नका
असं त्यांनी सांगितलं तर आता तो त्यांचा आंतरिक प्रश्न आहे पक्षाचा आणि त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहितीसुद्धा आहे त्याच्यामुळे त्याचं मत जे आहे मी सुद्धा आपण सुद्धा ग्राह्य धरायला काय हरकत आहे. असं आहे की विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसलाच दिलं जातं ह्याच्यामध्ये काही वाद नाही. फक्त आता काही वेळेला सगळे लोक हजर राहू शकत नाही अशा या कोविडमुळे कोणा आजार पडला आहे कोणी काय झालं तर अशा वेळेला मग कसे काय इलेक्शन घ्यायची आणि म्हणून त्यांनी ते थोडंसं जरा थांबवलेलं आहे. परंतु ते इलेक्शन जे आहे मला असं वाटतं आपण लवकरच घेणार आहोत आणि परिस्थिती थोडीशी सुधारेल असं दिसतं आहे. आणि अध्यक्ष काँग्रेसचाच होणार त्याच्यामध्ये कोणाच्या मनात शंका असण्यास किंवा मला माझ्या मनात तरी शंका नाही. आणि आंदोलन काल कळवण तालुक्यामध्ये 300-400 लोक विदाउट मास्कचे आंदोलन करताय. रात्रीदिवस ते आंदोलनामध्ये बसलेले कायदेशीर कसले कळवण तालुक्यामध्ये शेतकरी काही आंदोलनात बसलेले आहे आणि सोशल डिस्टन्स नाही मास्क नाही काही नाही असे बेकायदेशीर लोक बसतात त्यातून हा परिणाम जो वाढतो आहे. माझं म्हणणं असं आहे की जर कोणी उपोषणाला बसले आहेत काय आंदोलन हो प्रांत कार्यालयावरती आंदोलन बसले डे नाईट चालू आहे त्यांचं डे नाईट चालू आहे. ठीक आहे ते आंदोलनाचं काय करायचं ते पोलीस पाहतील पण त्या ठिकाणी देणार बाबा तुम्ही डिस्टन्स ठेवून प्रत्येकाकडे हे असलं पाहिजे आपला मास्क लावला पाहिजे हे त्यांना कंपल्सरी करा नाहीतर मग आंदोलन करणारे जे काही लोक असतील त्यांना तुम्हाला तो जाब विचारायला लागेल की तुम्ही मास्क लावा त्यांना आणि मग तुमचा काय तुमचा हक्क आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करणं तो करा परंतु सॅनिटायझर मास्क डिस्टन्सिंग आपण पाळा नाहीतर हे सगळं आंदोलन करणारे जर उद्या आजारी पडले तर त्रास होईल आपल्या सगळ्यांना तर ते जे आपण टाळता आलं पाहिजे आपल्याला. तूर्त जे आहे मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आम्ही आपल्याला सांगितलेल्या आहे. तूर्त ह्या आपले जे निर्बंध आहेत त्याच्यामध्ये वाढ किंवा कमी असं काहीही करायचं नाही असं आपण ठरवलेलं आहे आहे तेच निर्बंध चालू राहतील. 4 वाजेपर्यंत सुरू राहतील दुकानं 4 नंतर ते आहे ते या जे बंद करतात त्या त्याप्रमाणे नंतर पोलिसांचं जे काही पुढची कारवाई सुरू असते कर्फ्यू वगैरे जे काय असेल त्यांचं संचारबंदी वगैरे ते त्याच्यानंतर हे चेकिंग करणं RT-PCR व्यवस्था घेणं वॅक्सिन जास्तीत जास्त देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचार करतो आहोत. खाजगी हॉस्पिटलमध्ये साधारणपणे काहीतरी 60,000 बरोबर ना 60,000 लोकांना वॅक्सिजन म्हणजे वॅक्सिनेशन करण्यात आलेलं आहे खाजगी यांच्यातर्फे. त्याच्यातले मला वाटते काहीतरी 10-15,000 यांचे 2 डोस झाले असेल बाकीच्यांचे जे सिंगल डोस झालेला आहे. तरी काही दिवस पूर्णविराम द्यावा असं आपल्याला वाटतं का कारण सर्व राजकीय पक्षांचे होत आहेत पोलिसांकडनं कारवाई केली जाते गुन्हे दाखल होतात परंतु पुढे काहीच होत नाही म्हणजे जे आंदोलन करतात त्यांनाही सवय झाली की 1-2 गुन्हे दाखल होतात आपल्याला काहीच होत नाही. याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेला आता समजा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आता आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्यांच्यावर अन्याय होतो आहे त्यांनी आज जर आवाज उठवला नाही तर करोना संपेपर्यंत तर सगळं संपून जाईल त्यांचं म्हणून त्यांना तेही करावं लागतं अगदीच त्यांना थांबू शकत नाही. शेतकऱ्यांचे आंदोलनं जे आहेत अडचणी त्यांच्या आहेत मोठ्या प्रमाणावर आहेत आपण त्यांना सगळं कसं काय थांबू शकतो. एवढंच आहे की आंदोलनकर्त्यांनीसुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण अधिक वेळ ते आंदोलन न चालवता एक नुसतं एक दिशादर्शक किंवा लोकांना लक्षात येईल की बाबा आमचं याला विरोध आहे आणि आमचंही काही मत आहे एवढं लोकांच्या समोर येईल इथपर्यंत ते कंट्रोल ठेवलं पाहिजे. शक्यतो जो आहे मास्कचा वापर हा शक्यतोने 100% मास्कचा वापर असला पाहिजे म्हणजे त्यांनीसुद्धा स्वतःच्यासुद्धा काळजी घेतली पाहिजे आंदोलकांनी अशी माझी या माध्यमातून विनंती आहे. असं ही सगळ्यांची मागणी आहे की आरक्षणाचा मुद्दा जो आहे OBC आरक्षणाचा तो ताबडतोब सोडवावा त्याच्यानंतर इलेक्शन घेऊन सगळ्यांची मागणी आहे कुणाची मागणी म्हणून तर सरकारनंसुद्धा जे आहे अर्थात कोविड असल्यामुळे इलेक्शन घेताच येत नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी शेवटी सुप्रीम कोर्टात आपण गेलो
आणि सुप्रीम कोर्टामध्ये अगोदर त्यांनी सांगितलं होतं की हे सगळं जे आहे त्यांचे राजीनामे घेण्यापासून तर निवडणूक वगैरे 2 महिन्याच्या आतमध्ये सगळं संपवा वगैरे असं काहीतरी होतं किंवा 15 दिवसाप्रमाणे पण ताबडतोब इलेक्शन घेण्याची आवश्यकता निर्माण झाली होती म्हणून इलेक्शन कमिशनने ताबडतोब निवडणुकीची तयारी केली. त्याच्यानंतर आपण परत आदरणीय सुप्रीम कोर्टाकडे गेलो आणि त्यावेळेला मग तिथे आम्ही त्यांना सगळ्यांना सरकारतर्फे सांगण्यात आलं, इलेक्शन कमिशनतर्फे सांगण्यात आलं, बाकीच्यांनी सुद्धा त्याच्यावर मग चर्चा केली आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनने इथली काय परिस्थिती आहे ती बघावी, चर्चा करावी आणि तुमच्या पातळीवर तुम्ही तो निर्णय घ्या. म्हणजे अगोदर त्यांनी जे सांगितलं होतं आणि ते बंधनकारक आहे म्हणून इलेक्शन कमिशन म्हणत होतं की कोर्टाने आम्हाला मुदत टाकून दिलेली आहे ती बंधनकारक आहे, तर त्यातून जे आहे कोर्टाने सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या. त्याच्यानंतर आता त्यांच्या मीटिंग्स वगैरे ज्या आहेत चीफ सेक्रेटरीच्या आणि इलेक्शन कमिशनच्या त्या मीटिंग्स वगैरे आता आहेत, तर त्याच्यामध्ये काय निर्णय होईल ते आपण बघूया. विधानसभा झालेले आहेत, संजय राऊतांचं म्हणणं आहे की त्यांच्या कारकिर्दीला साधेसं मंत्रिपद त्यांना मिळालं नाही, लघु सूक्ष्म असं त्यांना पद मिळालं, आपण कसं बघताय? असं मी त्यांना कालच फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहे, तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळव. आता खात्याचं काय त्यांनीच सांगितलं, खातं काय कुठलं जरी असलं तरी काम कसं होतं त्याच्यावर त्या खात्याचं महत्त्व वाढतं, तर हे बरोबर. बाकी काय आता, पूर्वी अवजड उद्योग होता, आता लघु उद्योग आहे. हे काम तुम्ही करून दाखवलं तर आपोआपच त्या खात्याचं सुद्धा महत्त्व वाढतं. अरे तुमचा काळ आणि आमचा काळ, मग तुमच्या काळामध्ये पाऊस का नाही पडत? काही काळावर नाही पाऊस नसलं तर परत कुठे त्याची पण व्यवस्था करा तुमच्या काळात. तुमच्या काळात सांग, पाऊस पडलाच पाहिजे नाशिकच्या ते गंगापूर आणि आमची तमके डॅम जे आहे पुन्हा असं कुठे होते? काळाचा काय प्रश्न आहे? अरे पाणी नाही तर नाहीच. हा रेट आता एकीकडे आपला 41% होता तो पॉझिटिव्हिटी रेट, आता आपल्याकडे 1.22 आहे. आपल्याकडे 8400 बेडची ज्यादा उपलब्धता आहे. बालरुग्णांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण 1.25 लाख मुलांना बाधित होऊ शकतील असा अंदाज धरून कोविड सेंटरमध्ये त्यातले 5% म्हणजे 5000 मुलांची सोय होईल अशा प्रकारची तयारी आपण करतो आहोत आणि 1% हाय डिपेंडन्सी युनिट म्हणजे 1200 ते आपण करतो आहोत. आता आपल्याला लसीकरण जे आहे देऊन ते काही लोक तो डोस घेत आहे. स्पुटनिकसुद्धा आता येतो आहे, काही लोक स्पुटनिकची वाट पाहतात, आता जो जेव्हा ते येते ते आपण देऊ. आजसुद्धा जे काही वॅक्सिनेशन जे आपल्याकडे साठा येतो आहे तो पुरेसा साठा नाही. आपण एकाच दिवशी जो आहे जर आव्हान स्वीकारलं सगळ्यांनी तर आम्ही रोज 1 लाख लोकांचं सुद्धा वॅक्सिनेशन करू शकतो. सर्व खाजगी, ग्रामीण, शहरी सगळ्या लोकांची मदत आपण घेऊ शकतो, परंतु मुळात हा साठा जो आहे अजूनही आपल्याला पुरेसा भारत सरकारकडून आणि मग महाराष्ट्र सरकारकडून येत नाही. त्याच्यामुळे ज्यांना येतो आहे जेवढं येतो आहे तेवढं देण्याचं काम आपलं सुरू आहे. पुरेल एवढं पाणी आपल्याकडे आहे, जर ह्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पुढच्या आठवड्यात परत आढावा घेऊन त्याचं नियोजन केलं जाईल असं सांगितलं. ठीक आहे, त्यांनी सांगितलं की असं पाणी जे आहे 15 ऑगस्टपर्यंत प्यायचं पाणी पुरेल. आता पाऊस नाही पडला तर पुढच्या आठवड्यामध्ये परत बैठक घेऊन काय कपात करायची काय करायची ते ठरवतील, परंतु सांभाळून पावलं टाका एवढंच मी पालकमंत्री म्हणून ह्या महानगरपालिकेच्या सर्व संबंधितांना एक्झिक्युटिव्ह आणि डेलिबरेटिव्ह बेंच दोघांना तो सांगतो. काय तपास यंत्रणा तपासून केलेला आहे, पवार साहेबांची चौकशी त्याच्या तुम्हाला असं म्हणतंय
कोणी झालं काय संबंध पवार साहेबांचा काहीतरी काय उगीच चर्चेला कशाला मला तर काय मी पहिल्यांदाच तुमच्या तोंडून ऐकलेलं आहे. बाकी आपले जे काय होम मिनिस्टर वगैरे ते बघतील ते काय मग त्यांना तो प्रश्न विचार. माझ्याकडे थोडं सगळ्या खात्यांची माहिती माझ्याकडे अप टू डेट नाही आहे. जरा शंभर टक्के अरे राजकीयच आहे हो. दुसरं काय हे अनिल देशमुखचं काय किंवा खडसे साहेबांचं काय छगन भुजबळ त्यातून जाऊन झालेलं आहे तर कोण पाहिजे चालू आहे. आणि अशा अनेक त्या कारवाईला घाबरून बी जे पीमध्ये तरी गेले किंवा बी जे पी सोडून जे बाहेर गेले त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जातोय एक संदेश दिला जातोय की बाहेर कोणी जायचं नाही. ठीक आहे त्याच्यावर तूर्त पी काय आता काय मतप्रदर्शन करणार नाही काय कोण किती ओबीसींना प्राधान्य देतो आहे काय आणि कोण किती डावलत आहे हा संपूर्णपणे एक वेगळा विषय आहे बोलू करते त्याच्यावर. पण आज जे तुम्ही जो एक खास प्रश्न विचारला त्याचं उत्तर काल माजी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. अनिल देशमुखांवर ज्यांनी आरोप केले परमवीर सिंघांनी त्याच परमवीर सिंघांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नाशिक जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक श्यामकू निकुंग यांनी केली आहे. तसे आदेश त्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश नरद झिरवळ यांनी देखील दिले होते. मात्र त्याबद्दल कारवाई नाही माझ्याकडे काही कल्पना नाही आहे. परंतु जे तसं काय असेल तर पोलीस आणि होम डिपार्टमेंट जे आहे योग्य ते पावलं उचल माझ्याकडे काही माहिती नाही. धन्यवाद. लाट ज्या वेळेला येईल ह्या तिसऱ्या लाटेमध्ये सुद्धा आपले उद्योग बंद पडणार नाहीत आहे त्याच्यापेक्षा जास्त आणखीन लॉकडाऊन वाढवायची गरज भासणार नाही. उद्योग बंद पडणार नाही या दृष्टीने आम्हाला सगळ्यांना नियोजन करायचं आहे. आणि हे नियोजन हे आम जनता आणि पोलीस यांच्या सहकार्याशिवाय हे नियोजन होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे या दोन्ही घटकांनी जे आहे अतिशय काळजीपूर्वक हे सगळं केलं पाहिजे. जो आहे आपण होताना पहिल्यांदाच पाहतो आता पूर्वी काय कोणाला माहिती होतं ईडी काय बी डी काय कोणाला काय कल्पना. ठीक आहे आता परंतु आहे ते आहे परिस्थिती सुरू करायचं आहे त्यावेळेस सगळ्या प्रकारचे जर नियम आपण जर पाळले तर हा त्रास होणार नाही ना. बाकीच्या गोष्टी पण हळूहळू आज लेवल 3 सगळ्या आलेल्या आहेत आणि कमी जास्त प्रमाण वाढतं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची जी आहेत आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आहेत हे प्लांट जे आहेत आपण ज्यांना ऑर्डर्स दिलेले आहेत ते आपले होतील असं आम्हाला वाटतं. आपले जन आरोग्य योजनेचा सुद्धा जिल्हाधिकारी 15 आढावा घ्यायला पाहिजे. सर्व पात्र लाभार्थी जे आहेत त्यांना लाभ मिळेल अशी खबरदारी आपण घेतली पाहिजे. जे योग्य हॉस्पिटल्स आहेत त्यांचा या योजनेमध्ये समावेश करून घेतला पाहिजे. आपण नियमाचं पालन जर आपण जर करू शकलो तर एवढं काही टेन्शन काही येणार नाही.